can do a good Pardeep Kharera. Manu, are you? आती नहीं है यार, करो ना नहीं, मैं मेकअप नसतो वगैरह हे सगळं माझं असतं. आणि मग प्रदीप इज लाइक, और क्या हाल चाल है सबके. ये बहुत ड्रामे वाज है. एज अन ऍथलीट म्हणून हे कोणाला माहित होतं की यू नो त्यालाही असं सगळ्या गोष्टीमध्ये आवड आहे. सो त्याचा मी फार वापर करून घेते, वाय नॉट. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांची दुपार फक्त रील्स करण्यामध्ये जाते. आणि तो दुपारचा लाईट जाऊ नये म्हणून सगळं खटाटोप चाललेलं असं सगळ्यांच्या घरात, तो मानसीच्याही घरात. हो, आम्ही पाठीमागे कशाला राहू या गोष्टीमध्ये. अगं पण तू किती पुढे आहेस, मिलियन फॉलोअर्स आहेत अजून किती नाही. पण सध्याच्या काळात असं झालेलं आहे की जेव्हा आम्ही कामं, जी काही मिळालेली कामं आहेत किंवा नियमित कामं आहेत, ती करून जेव्हा आम्ही घरी भेटतो एकमेकांना, कारण त्याचं स्केड्युल थोडं वेगळं झालं आहे, माझं थोडंसं वेगळं झालं आहे, तो जास्ती करून सकाळी त्याचे 4-4.5 तास हे रिहर्सल्स आणि रिंगमध्ये प्रॅक्टिस करण्यात जातात, आणि माझं थोडंसं घर, जेवण, बाई आणि ह्याच्या सगळ्यात एक्सरसाइज हे सगळं जातं. पण जोक सपाट, कौतुक मला माझ्या आहूंचं करायचं आहे, कारण त्याला शिकण्याची जी काही एक जिद्द आहे की नाही मी पण हे करीन, मी पण ते करीन. आणि ॲज अन ॲथलीट म्हणून हे कोणाला माहीत होतं की यु नो त्यालाही असं सगळ्या गोष्टीमध्ये आवड आहे. सो त्याचा मी फार वापर करून घेते, वाय नॉट. आपका जो ओपनिंग रहता है यूट्यूब का, आप जो आप ब्लॉग्स बनाते हो उसका जो ओपनिंग रहता है, तो माइंड ब्लोइंग है, तो कोणाकडून शिकला है? कहाँ से सीखे हो? कहीं से नहीं, बस ऐसे ही. ओरिजिनल है वो? हाँ ओरिजिनल है, बस मुझको ये लगा कि अगर मैं स्टार्ट करता हूँ तो मैं सबसे पहले उनसे पूछता हूँ कि उन क्या हाल चाल है सबके, तो लाइक उनको भी अच्छा लगे यार हमारे बारे में पूछ रहा कोई. तो मानसी त्याच्या स्टाइल मध्ये ते एकदा तुझ्याकडून मला ऐकायचं, त्याच्याकडून तर आम्ही नेहमी ऐकतो. हो त्याचं एक असं नेहमीच असतं, म्हणजे आय कॅन डू अ गुड प्रदीप खरेरा. मनू आर यू? आती नाही आहे यार, हे सगळं त्याचं असतं, कारण मी येत नसते अर्ध्याहून अधिक व्हिडिओजमध्ये, मी येतच नाही. करो ना नाही, मग मेकअप नसतो वगैरे हे सगळं माझं असतं. आणि मग प्रदीप इज लाईक, आता हा दिस इज द कॅमेरा, और क्या हाल चाल है सबके, वेलकम टू अवर ब्लॉग. आणि मग ब्ला सगळ्यात गोष्टी. ये कभी देखा था? नहीं, ये बहुत ड्रामेबाज है. पण माझ्या मते आता तुझे सगळे नखरे बघून 4-5 फोटो अजून तो क्लिक करणार आहे. सो या गेटअपमध्ये तुला तो अजून एक तास आरामात झेलू शकते. परू तुम्ही पता नाही, मैंने जानबूझ के तुम्हारी तारीफ की ताकि तुम एक्स्ट्रा फोटोज मेरे खींच सको. त्याचा फायदा नको घेऊ, त्याचा या चेहऱ्या भोळ्या पडा चेहऱ्याचा ना तू खूप फायदा घेते. नो, आय लव्ह हिम अँड ही इज माय किंग अँड आय एम प्राऊड टू बी हिज क्वीन. बस इतना बोल दिया, पिंगल गया मैं. 2 घंटा झेलो इसे, इसके फोटो और ये घंटा पूरी लाइफ झेलनी है बॉस. 2 घंटा ज्यादा नहीं, फोटो शूट के लिए भाई, फोटो शूट के लिए. ये 2 घंटे तक उतरने वाला नहीं है गेटअप? कोई दिक्कत नहीं है, मैं तो अभी सोच भी रहा हूँ कि हम टेरेस पे जाके शूट करें, इतना अच्छा मनु ने पहना हुआ है, तो इसी बहाने मैं भी फायदा उठा लेता हूँ. मनु अभी तक मैंने कितनी बार बोला है, मनु टेरेस पे चल के फोटो शूट करते हैं, टेरेस पे चल के वीडियोस बनाते हैं. सी कंपटीशन इज वेरी स्ट्रांग एंड फॉरगेट द कंपटीशन, वी हैव आवर ओन स्टाइल. हम दोनों म्हणजे आमच्या दोघांची स्टाइल थोडी नवीन आहे. फ्रँकली स्पीकिंग आतापर्यंत मस्ती करत होती, पण खरंच त्याच्यामध्ये ती गोष्ट असणं, त्याला ती आवड आहे. आता तो सरळ म्हणाला की हो मला किल्ल्यागून टेरेसवर जायचं आहे आणि फोटो शूट करायचं आहे. हो म्हणजे तो त्याला ती आवड आहे त्या गोष्टीची. हौशी आहे तो, कलाकार आहे. सो थँक्यू सो मच गाईज, आणि हे तुमचं कंटिन्यू राहू द्या रील 2 तास. आम्ही पण एन्जॉय करतो तुमचं रील्स बघ. ॲब्सोल्युटली, थँक्यू. अरे मेरी जान, दुश्मन तो होते मेरे जमाने में, पर कहते हैं ना, शेर का शिकार कभी कुत्ते नहीं करते.